खारघर सेक्टर 6 येथे उभारण्यात आलेल्या आर्क 909 या फिटनेस आणि डान्स स्टुडिओचं उद्घाटन शनिवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल तथा भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार जयप्रकाश ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना भाजप नेते राम नाईक यांनी खारघर सारख्या मोठ्या शहरात आपण फिटनेस आणि डान्सचे धडे उत्तमरित्या द्याल आणि खारघर मधूनच नव्हे तर पनवेल, कामोठे, कळंबोलीसह नवी मुंबईतूनही आपल्याकडे फिटनेस आणि डान्सच्या प्रशिक्षणासाठी लोक मोठ्या संख्येनं येतील असा आशावाद व्यक्त केला. लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनीही श्वेता मेडेकर आणि त्यांच्या व्यावसायिक भागीदारांना शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला महापालिकेचे स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, नगरसेवक रामजी बेहरा, भाजप खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, दीपक शिंदे, कीर्ती नवघरे, अमर उपाध्याय, समीर कदम, गीता चौधरी उपस्थित होते. की बताया गया और हम सब जानते हैं कि आज नववर्ष प्रारंभ हुआ है और हम महाराष्ट्र में उसको गुड़ी पाड़वा बोलते हैं. भारत कितना एक है वो इसमें से अपने को देखने के लिए मिलेगा कि उत्तर प्रदेश बिहार में इसको नव संवत्सर दिन बोलते हैं. तो फिर आप गोवा में जाएंगे तो उसको गुड़ी पाड़वा बोलते हैं. तेलंगाना, कर्नाटक, आंध्र प्रदेश में जाएंगे तो इसको युगाड़ी बोलते हैं और सिंधी लोग उसको चेटीचंद कहते हैं और कश्मीर में भी इसको नवरेह करके बुलाया जाता है और मणिपुर में तो इसको चेरोबा करके बोला जाता है. तो ये सभी अलग अलग नाम का, लेकिन नए वर्ष का प्रारंभ का आज का दिन यहाँ पर है और ऐसे दिन पर यहाँ पर इस कार्यक्रम का उद्घाटन हुआ है और मुझे उसके लिए बुलाया, इसलिए मैं धन्यवाद देना चाहता हूँ ये त्रिमूर्ति को कि उन्होंने ये सारी बात करके यहाँ पर किया. अब गुड़ी पाड़वा का दिन और नई एक उद्योग इस प्रकार के जब है तो हम उसको कह सकते हैं कि भाई दूध में शक्कर मिल गया. लेकिन दूध में शक्कर मिलने के बाद जो यहाँ पर रामशेठ ठाकुर जी है, फिर प्रशांत ठाकुर जी है, इनकी उपस्थिति हो तो दूध में शक्कर में जब केसर डाला जाता है तो उसकी बासुंदी बनती है. आपने दोपहर को खाई होगी या रात को घर में जाकर खाएंगे ऐसा मुझे विश्वास है. तो यह एक ऐसा दिन है कि जिस दिन के लिए और दूसरा मुहूर्त देखना नहीं पड़ता है, ये दिन का ही ये महत्व है और इसलिए ऐसे कार्यक्रम में यहाँ नया एक उद्योग और ये नया उद्योग जिस प्रकार से शुरू हो रहा है, इसलिए निश्चित तौर पर मैं फिर एक बार आप सबको नूतन वर्ष की शुभकामनाएं देता हूँ. पण इथं हे खारघर शहर प्रशांत ठाकूरने सांगितल्याप्रमाणे सर्वव्यापी असं हे शहर आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं असं हे शहर आहे आणि त्याला चांगली दिशा देण्याचं काम भारतीय जनता पक्ष इथं करत आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने पाहायला गेलात तर एक आदर्श नेतृत्व देशाला ज्यांनी दिलं असे राम नाईक साहेब आहेत. माझं सौभाग्य आहे की मी पार्लमेंटमध्ये असताना साहेबांच्याबरोबर मला काम करायची संधी मिळाली. ते मंत्री पेट्रोलियमचे मंत्री होते, त्यांनी एक त्याच्या दृष्टीने साधारणतः खासदारांनासुद्धा बॉम्बे हाय काय आहे हे बघण्यासाठी एक संधी दिली आणि मी त्यांच्याबरोबर हेलिकॉप्टर बॉम्बे हायमध्ये गेलो होतो. तिथलं कामकाज पाहताल म्हणजे राम नाईक साहेबांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते खरे आदर्श शिक्षक आहेत. म्हणजे बाकी शिक्षकी पेशा करो वगैरे न करो, पण कार्यकर्त्यांना चांगलं ट्रेनिंग देण्याचं काम जे आहे ते अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी केलेलं आहे आणि प्रत्येकाला आपल्याला प्रत्येकाची मान झुकेल अशा प्रकारचं एक आदर्श नेतृत्व, आदर्श असं त्यांनी नागरिकत्व हे आपल्याला शिकवलेलं आहे, त्याकडनं शिकण्यासारखं आहे. इथं आज श्वेता मॅडम आणि कांबळे सरांनी जे
हे फिटनेस सेंटर आणि डान्स सेंटर जे काढलेलं आहे, तर ह्या दृष्टीनं अतिशय चांगल्या रीतीनं त्यांनी इथे योजना केलेली आहे. परेश ठाकूरजीने और प्रशांतजीने कहा की निश्चित खारघर में और ब्रांचेज इसकी स्टार्ट हो, जिससे और लोगों को सुविधा मिले. तो हम तो परिवार के नाते, मैं गोरेगांव से, रामनाई गोरेगांव से हम लोग आए, 1.5 से 2.5 घंटे लगे, लेकिन मेरे को आने की इस बात की खुशी है कि आज उस परिवार ने एक अच्छा कार्यक्रम का आयोजन किया और इस फिटनेस सेंटर के माध्यम से एक बिजनेस में श्वेता ने प्रवेश किया. और उनके साथ आप लोग हैं, मैं सबका नाम तो मुझे पता नहीं है, लेकिन जिन जिन लोगों ने साथ जुड़कर इस फिटनेस सेंटर का सेंटर शुरू किया है, उनको मैं मेरी तरफ से बहुत बहुत शुभकामना देता हूँ. खरतर या संपूर्ण खारघर आणि परिसरामध्ये साहेब भारत देशातल्या कुठलंही राज्य असं नाही की तिथले नागरिक या ठिकाणी राहत नाही. महाराष्ट्रातला कुठला जिल्हा नाही की त्या जिल्ह्यातले नागरिक इथे राहत नाहीत. आणि म्हणून या सगळ्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या, या सगळ्यांच्या स्वतःच्या फिटनेसकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो आणि त्यामुळे या सगळ्यांना सामावून घेईल अशा पद्धतीचं तंत्रज्ञान किंवा अशा तंत्रज्ञानाचा संकर इथे घालण्याची आवश्यकता होती. आणि आज आपण केवळ इथं प्रवेशद्वार जरी पाहिलं तरी त्या प्रवेशद्वाराच्या माध्यमातून या सगळ्याचा समावेश इथे होऊ शकतो. परेश ठाकूर यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी आहे, त्या प्रकृतीला अनुरूप अशा पद्धतीचं त्याच्यासाठीचा फिटनेस प्लॅन हा आखून दिला जाऊ शकतो आणि त्यातून तो तंदुरुस्त राहू शकतो हे निश्चितपणानं आमच्या खारघरमधल्या या परिसरामधल्या सगळ्या सहकाऱ्यांना येणाऱ्या कालावधीमध्ये अनुभवायला मिळेल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी निश्चितपणानं शुभेच्छा देतो या दोनही परिवाराला की या दोघांच्याही माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये एक चांगल्या पद्धतीची संकल्पना इथे रूढ होईल. फिटनेस बहुत जरूरी है और यहाँ पे जिस तरीके से वो उन्होंने स्टूडियो ये डिज़ाइन किया हुआ है, मुझे यहाँ पे मुझे पूरा यकीन है कि बहुत अच्छी तरह से हर आदमी के लिए अलग ऐसा यहाँ पे टेलर मेड ऐसे यहाँ पे जो प्रोग्राम्स उनके होंगे उसका फ़ायदा यहाँ के लोगों को और खागर के पूरे सभी लोगों को इसका ज़्यादा ज़्यादा हो सकता है. तो इसके लिए सभी ने यहाँ पे कोशिश करना चाहिए और ख़ुद को फिट रखना चाहिए और यहाँ पे इस तरीके का प्रोग्राम यहाँ पे रख रहे, इतना अच्छा स्टूडियो इन्होंने बना हुआ है.